चॉकलेट स्पॉन्ज आता तैयार आहे। आता याचीच आपण ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री बनवणार आहोत। यासाठी आपल्याला खूप साहित्य लागणार आहे। आपल्याला सर्वप्रथम अशा प्रकारचा एक केक बोर्ड लागणार आहे। त्याच्याशिवाय या प्रकारचे टर्न टेबल लागणार आहे। व्हिपिंग क्रीम लागणार आहे। आपण व्हिपिंग क्रीम या कंपनीची, साधारणपणे ट्रोपोलाइट कंपनीची व्हिपिंग क्रीम आपण वापरत आहोत, ही आपल्याला एक कप लागणार आहे। व्हिपिंग क्रीम आपण व्हिपिंग मशीननी बीट करणार आहोत। या पद्धतीची आपल्याकडे मशीन आहे, ऑरपॅट कंपनीचे मशीन आहे। आपण यांनीच क्रीम बीट करणार आहोत। बीटिंगच्या पूर्वी आपण आपले हे दोन्ही टिप्स आणि ज्या भांड्यामध्ये आपण क्रीम व्हिप करणार आहोत ते भांडे देखील आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। हे दोन्ही आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। आणि व्हिपिंग क्रीम तयार करताना आपण एका भांड्यामध्ये खाली अशा प्रकारे बर्फ घेणार आहोत आणि या बर्फावर आपण आपले भांडे ठेवून त्या भांड्यामध्ये आपण आपली क्रीम व्हिप करणार आहोत। त्याच्याशिवाय आपल्याला शुगर सिरप लागणार आहे। आपण अर्धा कप पाण्यामध्ये 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। ही साखर आपण विरघळून आपण शुगर सिरप तयार करायचा आहे आणि हा सिरप आपण वापरायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा आता केक तयार करण्यासाठी आपल्याला या प्रकारचे टूल्स लागणार आहेत। आपल्याकडे पाइपिंग बॅग आहे, अशा प्रकारची पाइपिंग बॅग असते। याच्यामध्ये अशा प्रकारचे आपण नोझल्स वापरतो। आपल्याला जो नोझल आवडेल त्या पद्धतीने आपण वापरायचा आहे। नोझलला नंबर्स असतात। आपल्याकडे शुगर सिरप लावण्यासाठी या प्रकारचा ब्रश आहे। त्याच्याशिवाय हा स्पॅच्युला आहे, हा नाईफ आहे, आपला रेग्युलर आपल्याला चाकू कट करण्यासाठी, साधारणपणे केक आपल्याला कट करण्यासाठी अशा प्रकारचा चाकू देखील लागणार आहे। साईड डिझाईनसाठी आपल्याला केक कोंब लागणार आहे। अशा प्रकारची सर्व तयारी आता आपण करून घेतलेली आहे। आता आपण ॲक्च्युअल ब्लॅक फॉरेस्ट तयार करण्यासाठी सुरुवात करूया। आपण आता केक कट करूयात। आपण हा केकचा अप्पर लेअर जो आहे हा आपण केक कट करायचा आहे आणि खालच्या पार्टचे आपण दोन भाग करायचे आहेत। पहा अशा प्रकारे, पहा या प्रकारे आपण आपला हात केकच्या टॉप पोर्शनवर ठेवा। आपण केकचा अप्पर लेअर कट केलेला आहे। आता आपल्या या खालच्या केकचे साधारणपणे दोन भाग करणार आहे। पहा बरं आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे, किती जाळी पडलेली आहे आपल्या केकला। आपण आपल्या चॉकलेट केकचे अशा प्रकारे 3 पार्ट तयार केलेले आहेत। आपण आपल्या या काचेच्या बाउलमध्ये व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ती आता आपण तयार करत आहोत। आपल्याला स्टीप पीक येईपर्यंत ती तयार करायची आहे। पहा आता आपली व्हिपक्रीम तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला आपले स्टीप पिक्स तयार झालेले आहेत। आपल्याला अशा पद्धतीने क्रीम तयार करायची आहे। आता आपण केक डेकोरेशन चालू करूयात। केक बोर्डला आपण प्रथम व्हिपक्रीम लावणार आहोत की ज्यामुळं आपला केक घसरू नये। आता याच्यावर आपण आपला केकचा पहिला पीस ठेवायचा आहे। सेंटरला ठेवायचा आहे बरोबर। पहा आपण शुगर सिरप लावणार आहोत। आता या प्रकारे ब्रशनी लावा। केकच्या काठाला व्यवस्थित
शुगर सिरप आपण लावून घ्यायचा आहे। आपण आपल्या पाइपिंग बॅग मध्ये एक अशा प्रकारचे नोझल यूज करत आहोत, आपल्याला जे आवडेल ते आपण नोझल यूज करायचं आहे, पहा। आणि ही पाइपिंग बॅग आपण आपल्या ग्लासच्या भोवती अशी पसरून ठेवणार आहोत आणि यामध्ये आता आपण व्हिपिंग क्रीम घालणार आहोत। पहा, आता आपण पाइपिंग बॅग मध्ये व्हिपिंग क्रीम घेऊन या पद्धतीने आपण याच्यावर व्हिपिंग क्रीम स्प्रेड करणार आहोत। पहा, आपण आता पॅलेट आपल्या पॅलेट नाईफच्या सहाय्याने अशा प्रकारे क्रीम आपली आता पसरणार आहोत। आपल्याला आपले टर्न टेबल फिरवायचे आहे। आता आपल्याला या आपल्या व्हिपक्रीमवर या प्रकारे चोको चिप्स घालायचे आहेत। आपल्याला आवडत असेल तर घाला, नाही घातलेत तरी चालतं। या प्रकारे मी चेरीचे तुकडे देखील केलेले आहेत, ते देखील मी यूज करत आहे। आता यावर आपण आपला सेकंड लेयर घालणार आहोत। प्रेस करायचा आहे थोडा। आता आपल्याला पुन्हा शुगर सिरप ॲप्लाय करावं लागत आहे। आता आपल्याला पुन्हा व्हिपिंग क्रीम घालावी लागणार आहे। आपण या पद्धतीने आपल्या पॅलेट नाईफच्या सहाय्याने आपली क्रीम पसरवलेली आहे। आता यावर पुन्हा आपण चोको चिप्स घालत आहोत। चेरी देखील घालूया आणि यावर आता आपण आपला थर्ड लेयर ठेवणार आहोत। या पद्धतीने प्रेस करायचं आहे। आता आपण शुगर सिरप ॲप्लाय करूया। आता आपण शुगर सिरप ॲप्लाय केल्यानंतर आपल्या केकवर पुन्हा व्हिपिंग क्रीम ॲप्लाय करणार आहोत। आपल्याला जिथे जिथे गॅप दिसत आहे तिथे आपण या गॅपमध्ये अशा प्रकारे आपली क्रीम फिल करू शकतो। आपल्याला साईडच्या लेअरसाठी या पद्धतीने क्रीम लावायची आहे। आपण एक कच्चा लेअर लावायचा आहे, नंतर आपण आपला केक 15 मिनटं फ्रीजला ठेवायचा आहे आणि नंतर पुन्हा आपण फिनिशिंग करायचं आहे। आपण केकच्या साईडला अगदी हळूवारपणे अशा प्रकारे फिनिशिंग करायचं आहे। आपण जी साईडला व्हिपक्रीम घातली होती ना, ती या प्रकारे आपण फिनिश करत आहोत। आता आपल्याला वरून कडा देखील फिनिश करायचा आहे। पहा, आपल्या केकचं रफ फिनिशिंग झालेलं आहे। टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू या प्रकारे अजून आपल्या केकच्या कडा दिसत आहेत। आपण हा रफ फिनिश केलेला आहे। आता आपण हा आपला केक 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा आपण याच्यावर व्हिपक्रीम लावून फायनल फिनिशिंग करणार आहोत। फायनल फिनिशिंगसाठी पुन्हा क्रीम घातलेली आहे। या प्रकारे आपण आता टॉपला आणि साईडला फिनिश करणार आहोत। आता आपण साईडला पुन्हा
क्रीम लावणार आहोत. जिथं आपल्याला केकचा पोर्शन जास्त दिसतो आहे असं वाटत आहे तिथं जास्त ॲप्लाय करायची आहे. आणि सर्व बाजूंनी आपण पुन्हा फिनिश करून घ्यायचं आहे. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण फिनिश करणार आहोत. पहा या पद्धतीने फिनिश करायचं आहे. आपण आपल्या केकच्या सजावटीसाठी या प्रकारचे डार्क कंपाऊंड वापरणार आहोत. पहा या पद्धतीचे आपण डार्क कंपाऊंड वापरायचे आहे. हे आता मी खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे आणि आपण हे खिसलेले आपले चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. नंतर आपल्याला केकच्या टॉपसाठी हे यूज करायचे आहे. त्याच पद्धतीने मी आता डबल बॉयलर पद्धतीने आपले चॉकलेट देखील मेल्ट करून घेणार आहे आणि मेल्ट झालेल्या चॉकलेटची मी चॉकलेट लेस तयार करून ती चॉकलेटच्या साईडला प्लेस करणार आहे. चॉकलेट लेस तयार करण्यासाठी या पद्धतीने आपण चॉकलेट चाकूच्या साहाय्याने स्क्रेप करणार आहोत आणि ते डबल बॉयलरनी मेल्ट करणार आहोत आणि त्याची चॉकलेटची लेस करून आपण ती आपल्या केकच्या भोवती लावणार आहोत. आपण आपले डार्क चॉकलेट डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करून घेतलेले आहे. हे थोडे आता गरम आहे. हे आपल्याला रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्या पाइपिंग बॅगमध्ये भरायचे आहे. आता आपले डार्क चॉकलेट रूम टेम्परेचरला आलेले आहे. ते आता आपण पाइपिंग बॅगमध्ये भरणार आहोत. पहा या प्रकारे भरायचे आहे. त्यानंतर आपण आपले पाइपिंग बॅग सील करायचे आहे. आपण पाइपिंग बॅगच्या टोकाला कोणतेही नोजल लावलेले नाही. पहा आता आपण आपल्या पाइपिंग बॅगमध्ये डार्क चॉकलेट भरलेले आहे. आता आपण त्याचे एंड कट करणार आहोत. पहिला आपण स्मॉल अगदी लहान कट मारून बघूयात. जर आपल्याला वाटले एकदम लहान आहे तर आपण पुन्हा कट करू. हा आपण बटर पेपर लावलेला आहे. थोडं कट करायला लागणार आहे आपल्याला. बटर पेपरच्या आतमध्येच आपण अशा प्रकारची डिझाईन करायची आहे. आता आपण याच्या उलट डिझाईन करणार आहोत. पहा आपली या प्रकारे चॉकलेटची लेस किंवा चॉकलेटची कॉलर तयार झालेली आहे. आता ही आपण सेमी सेट होऊ द्यायची. त्यानंतर आपण आपल्या केकच्या बॉर्डरला ही लावणार आहोत. आपले चॉकलेट आता सेमी सेट झालेले आहे. पहा आपले चॉकलेट सेमी सेट झालेले आहे. असे हात लावून पाहिले तर चॉकलेट लागत नाही. आपण आता ही लेस आपल्या केकच्या भोवती गुंडाळणार आहोत. पहा या पद्धतीने आपण आपल्या केकला आपली लेस लावणार आहोत. व्यवस्थित प्रेस करायची आहे. आपण आपला टर्निंग टेबल फिरवत आहोत. पहा
पूर्णपणे व्यवस्थित प्रेस करा। आता आपण या पॉइंटहून आपली लेस कट करणार आहोत। आता आपली लेस प्रेस करून झालेली आहे सर्व बाजूंनी। आता आपला केक आपण पुन्हा 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आपण केक 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवला होता। आता आपल्याला लेसला लावलेला हा बटर पेपर काढायचा आहे। अगदी हळूवारपणे काढायचा आहे। पहा, अगदी व्यवस्थित रिमूव्ह करायचं आहे। पहा, आपली चॉकलेट लेस तयार आहे। खूप सुंदर दिसत आहे ना? कष्ट आहेत पण खूप छान होतो। आता आपण आपली व्हिपक्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरलेली आहे, त्याला आपण स्टार नोजल लावलेला आहे। आता आपण केकच्या अप्पर पोर्शनला डेकोरेट करणार आहोत। याच प्रकारे मध्ये पण काढूया। आता आपण केकला खाली बॉर्डर करणार आहोत। पहा, आपले खिसलेले चॉकलेट या पद्धतीने आपल्या केकवर स्प्रेड करणार आहोत। पहा, आपण आपले ग्रेटेड चॉकलेट सर्व बाजूंनी घातलेले आहे। किती सुंदर दिसत आहे केक, पहा बरं। आता आपण आपल्या प्रत्येक फुलांच्या टॉपला चेरी प्लेस करणार आहोत। पहा, आपला सुंदर ब्लॅक फॉरेस्ट केक तयार आहे।